आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय का तुमचं महत्त्वाचं काम केलं तोच. अच्छा बोला ना, बोला ना. मॅडम त्या सोन्याचं काय करायचंय? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना सत्या ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा. हा जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत काही करू नका, पण जरा नीट सांभाळून ठेवा. हो हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही नीट सांभाळून ठेवतो. हा ओके. अरे भाई, सोनं परत बिरत करायचा विचार आहे का तुझा? हा अरे मेहनत आपण करायची, फळ दुसरा खाणार वय. अरे ते सोनं जर त्या बाईला परत केलं ना तर काही हजारच मिळतील. आणि बाहेर ऐकलं तर विचार कर येड्या. अरे आपण लखपती हो. मग असा चान्स का सोडायचा आपण? आपल्या ओळखीचा तो सोनार आहे ना, त्याला इकून टाकू आपण. अरे उद्या चिकू, म्हणजे उद्यापासून आपण लखपती. अजून पण त्याचाच विचार करताय? त्याचं ना टेन्शन घेऊ, सगळं नीट होणार. सर काही झालं ना तरी ते दागिने मिळाले पाहिजे. मिळतील मला खात्री आहे, आणि पोलीस करतायत ना त्यांचं काम, नक्की मिळतील. मला ना टेन्शन आलं. अहो मी असता गो का? मी असताना का टेन्शन घेत आहे तुम्ही? का टेन्शन घेऊ ना? चला आता माझ्याकरता मस्तपैकी गरम गरम दूध घेऊन, आणि त्यात मीठ घालायला विसरू नका अजिबात, कारण दुधात मीठ घातलं ना की त्याची टेस्ट जराशी जरा आणखी मस्त लागते. ओके सॉरी ना सर. इट्स ओके, जा दूध घेऊन या. हा मोदे साहेब बोला. हा सर, ते चोर कोणत्या सोनाराकडे सोनं विकायला नेऊ शकतात त्याचा पत्ता लागलाय. आम्ही उद्या त्याच्या दुकानाबाहेर फिल्डिंग लावणार. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. माझी ना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मी पण येऊ का तुमच्या बरोबर इथे? तुम्ही यायची गरज नाही आहे, आम्ही आमचं काम व्यवस्थित करू, आणि ते रिस्की सुद्धा होऊ शकतं. नाही नाही, ऑफकोर्स ऑफकोर्स, तुम्ही तुमचं काम नीटच कराल त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण मी जर तिथे राहिलो ना तर जरा मला बरं वाटेल. आणि डोंट वरी, मी तुमच्या कामात अजिबात इंटरप्ट करणार नाही. प्लीज येऊ द्या ना मोरे साहेब. मला ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूयात. या या, बाय. इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता ना? त्यांचाच फोन होता. काय म्हणाले? ते म्हणाले की त्यांना एका सोनाराचा पत्ता लागला, आणि मोस्टली हे चोर ना त्याच सोनाराकडे जातील हे दागिने विकायला. तर ते जाणार आहेत, आणि त्यांच्या बरोबर मी पण जाणार. मी पण येते ना उद्या? नाही अजिबात, तुम्ही घरीच थांबा, आराम करा. एक तर ना ऑलरेडी खूप टेन्शन घेतलंय तुम्ही या सगळ्याचं, तिकडे याल आणि आणखी टेन्शन घ्या. त्यापेक्षा घरी थांबा, रेस्ट करा, आणि तिकडे जे काही घडतंय त्याचे अपडेट्स देईलच ना मी तुम्हाला. ओके मॉन चेअर अप. आहेत का विचार करू? तसंख ठीक होणार आहे, उद्या ते दागिने आपल्या जवळ असतील. नका काळजी करू. हो
हा मामा बोल. हा सई, सॉरी तू कामात होती का ग? मी तुला डिस्टर्ब नाही ना केला? नाही रे, बोल ना. मला एवढंच विचारायचं होतं त्या चोरांबद्दल. काही कळलं का ग? नाही, ठोस असं काही कळलं नाहीये. पण देवण सर गेलेत पोलीस स्टेशनला आणि मला खात्री आहे की ते दागिने मिळतील आपल्याला परत आणि लवकरच त्या चोरांचा सुद्धा शोध लागेल. आई ठीक येणार आहे? खर तर बरी नाहीये ती. म्हणजे आण्यापिढ्याकडे काही लक्षच नाहीये ग तिचं. आता मी आणि वरुण तिला बळबळ औषधं देतोय म्हणून तेवढ्या पुरतं खाते ती. खर तर तिचं मन कशातच रमत नाहीये ग. मामा तू प्लीज आईला सांग. हे बघा, आता ह्या चोरीच्या प्रकरणात ना सर स्वतः लक्ष घालतात, त्यामुळे दागिने सापडल्याशिवाय सर स्वतः स्वस्त नाही बसणार. आणि हे बघ, मला एवढ्यात ना आता तिथे यायला नाही जमणार आहे, त्यामुळे प्लीज तू आणि वरुण आईकडे लक्ष द्या, काळजी घ्या त्याची. एक काम कर ना, मला आईशी बोलायचंय, तू प्लीज फोन दे तिच्याकडे. तिला जरा डोळा लागलाय, पण तू काळजी करू नकोस. मी आणि वरुण आहोत इथे, आम्ही घेतोय तिची काळजी. मामा काय जरा तो का रडतोय? काही ग, रडत नाहीये मी. लग्नानंतर तू पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलंस ग, आणि मी ते देऊ शकलो नाही असं वाईट वाटत मला. खर तर मी तुला काय देणार होतो? जी काय मदत आहे ती देवांश्रावच करत होते. म्हणते त्यांनी मदत केली ती सुद्धा मी सांभाळू नाही शकलो ग, याच वाईट वाटतंय. असं नाहीये रे मामा,